आणि आता पाहणार आहोत गावाकडील महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान. शिंदेंच्या गुवाहाटी दौऱ्यावरून एकनाथ खडसेंनी निशाणा साधलेला आहे. गुवाहाटीला 40 रेडे गेले हे स्वतः गुलाबराव पाटलांनी मान्य केलेलं आहे. असा खोचक टोला खडसेंनी लगावला, तसंच नवस पूर्ण झाला, मात्र विकासाच्या दृष्टीनं पावलं उचलली जात नाहीत अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली आहे. शिंदेंच्या पक्षाच्या गुवाहाटी दौऱ्यामध्ये शंभुराज देसाई आणि महेश शिंदे नसल्यानं चर्चांना उधाण आलेलं होतं. मात्र या दोघांनीही नातेवाईकांच्या लग्नाला जायचं असल्यामुळे गुवाहाटीला जाऊ शकलो नाही, आम्ही अजिबात नाराज नाही, असं स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्ण विराम दिला. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून ठाकरे पक्षाकडून टीका करण्यात आली आहे. राज्याचे प्रश्न सोडून शिंदे गटातील आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावरती गेलेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांना वेळ नाही, मात्र गुवाहाटी ते रेडा कापायला गेल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग पळवले, आता कर्नाटक निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे तुकडे करणार का, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला. हात दाखवण्यासाठी फिरणाऱ्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीमध्ये बसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बुलडाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या पक्षातील खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स फाडल्यात. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर हा प्रकार घडलेला असून या घटनेमुळे आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजपच्या मोहित कंबोज आणि रवींद्र चव्हाण बाळासाहेबांची शिवसेनेतील नेत्यांसोबत गुवाहाटीला गेले होते आणि यावरून विनायक राऊतांनी शिंदेंचा पक्ष भाजप पुरस्कृत असल्याची टीका केली आहे. बुलडाण्यामध्ये संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाच्या पुरुषोत्तम खेडेकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दोघांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे 8 दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावरती जाणार आहेत. राज ठाकरे 29 नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. त्यांचा हा दौरा 6 डिसेंबरपर्यंत चालेल. कोल्हापूरमधून अंबाबाईचं दर्शन घेऊन राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होईल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज नगरमधील मतदारसंघामध्ये जाणार आहेत आणि या ठिकाणी ते गायरान जमिनी वादाबाबत संवाद साधतील. कर्नाटकच्या बसला काळं फासल्याप्रकरणी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा महासंघानं राज्य सरकारला दिलाय. बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीला माझं 100% समर्थन असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं. कोणत्याही विकासात्मक प्रकल्पाला विरोध करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी दौऱ्यावरती गेले. तिथल्या जेलमध्ये जाऊन त्यांनी सावरकरांच्या कोठडीला भेट दिली. उद्धव ठाकरे या आधीच चिखलीमध्ये गेले असते तर आम्हाला गुवाहाटीत जायची गरज लागली नसती, अशी टीका अब्दुल सत्तारांनी केली. त्यावर जे लोक महिलांचा आदर करत नाही त्यांना आम्ही महत्व देत नसल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावरती आयोजित कृषी प्रदर्शनाला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट दिली. प्रदर्शनातील ट्रॅक्टरच्या स्टॉलला भेट देत थेट ट्रॅक्टर स्वारीचा अनुभवही त्यांनी घेतला. सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये झालेल्या चुकीनं भंडाऱ्यातल्या मोहाडी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगानं दिले आहेत. निवडणूक स्थगित झाल्यानं संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतचे प्रोसिडिंग गहाळ केल्यामुळे अमरावतीच्या येवदा ग्रामसभेमध्ये गदारोळ झाला. सरपंच आणि सचिवांनीच ती गहाळ केल्याचा आरोप करत सदस्यांनी त्यांना चांगलंच धारेवरती धरलं. मावळमधील पवना धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार सुनील शेळके आक्रमक झाले. धरणग्रस्तांचा प्रलंबित प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलन करून धरणाचं पाणी बंद करू असा इशारा दिला. यावरती सकारात्मक चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलं. जळगावमध्ये गायरान जमिनींवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झालेली. आंदोलनाची दखल न घेतल्यानं आंदोलकांनी आकाशवाणी चौकात रास्ता रोको केला. यावेळी पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मावळमध्ये रब्बी हंगामातील रासायनिक बीज प्रक्रियेसाठी औषधं आणि खतांचं वाटप करण्यात आलं. कृषी अधिकारी स्मिता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचाणे येथे ऊसाची लागवड करून आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आला. हिंगोलीत रबी हंगामातील पिकांना पाणी देण्याची कामं सुरू आहेत, मात्र विजेचा दाब कमी असल्यानं डीपी जाळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वारंवार डीपी दुरुस्त करून देण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागतात.
नांदेड जिल्ह्यामधल्या बिलोली तालुक्यामधील साखर कारखाना कधी सुरू होणार याची शेतकरी आणि कामगारांना प्रतीक्षा आहे। तर गेल्या 10 वर्षांपासून हा कारखाना बंद आहे। जिल्ह्यामधील राजकीय नेत्यांनी कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानं सर्वांना त्याची प्रतीक्षा लागली आहे। वाशिम जिल्ह्यामधल्या 287 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली। आचारसंहितेमुळे शेतकरी प्रोत्साहन योजनेचं अनुदान वर्ग करण्यास ब्रेक लागलेला आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पारा घसरलेला असून जिल्ह्याच्या तापमानामध्ये 10 डिग्री नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उद्धार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेताना दिसत आहे। तर ज्या ठिकाणी गुवरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती आहे तिथे 6 महिन्यांवरील बालकांना गुवरची लस देण्यात येणार आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांनी ही माहिती दिली आहे। मुंबई विमानतळावरती इंडिगो कंपनीच्या विमानात प्रवाशांचं स्वागत करताना मुंबई ऐवजी बॉम्बे असा उल्लेख केल्यानं विमान कंपनी विरोधात तक्रार करण्यात आली आहे। एअर होस्टेसवरती आणि अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणी नाशिकमधील प्रवाशांनी केली आहे। मनमाड शहराला कचरामुक्त करण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या 53 घंटा गाड्या 3 वर्षांपासून धूळ खात पडून आहेत। अनेक गाड्यांच्या बॅटरी चोरीला गेल्याचं समोर आलेलं असून घंटा गाड्यांच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधायक संघर्ष समितीनं केला आहे। या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे। जळगावच्या मुक्ताईनगर एसटी डेपोमध्ये 22 नवे वाहन चालक आणि वाहक रुजू झालेले आहेत। चालक वाहकांच्या तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेमध्ये शाळा गाठता येत नव्हती आणि त्याविरोधात युवासेनेनं आंदोलन केल्यानंतर ही भरती करण्यात आली। अकोला महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान व्यावसायिक आणि पालिकेच्या पथकामध्ये वाद झालेला आहे। यावेळी शिवीगाळ मारहाण केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे। 26/11 हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ अकोला शहरात मशाल रॅली काढण्यात आली। अकोल्यातील वाटिका चौक ते नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। मावळमध्ये रब्बी हंगामातील रासायनिक बीज प्रक्रियेसाठी औषधं आणि खतांचं वाटप करण्यात आलं। कृषी अधिकारी स्मिता कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाताणे येथे ऊसाची लागवड करून आंतरपीक म्हणून हरभरा पेरण्यात आला। हिंगोलीमध्ये रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याची कामं सुरू आहेत, मात्र विजेचा दाब कमी असताना डीपी जाळण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे वारंवार डीपी दुरुस्त करून नेण्यासाठी शेतकऱ्यांना महावितरण कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागतात। नांदेड जिल्ह्यामधल्या बिलोली तालुक्यामधील साखर कारखाना कधी सुरू होणार याची शेतकरी आणि कामगारांना प्रतीक्षा आहे। तर गेल्या 10 वर्षांपासून हा कारखाना बंद आहे। जिल्ह्यामधील राजकीय नेत्यांनी कारखाना सुरू करण्याचं आश्वासन दिल्यानं सर्वांना त्यांची प्रतीक्षा लागून आहे। वाशिम जिल्ह्यामधल्या 287 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे। आचारसंहितेमुळे शेतकरी प्रोत्साहन योजनेचं अनुदान वर्ग करण्यास ब्रेक लागलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। धुळे जिल्ह्यामधील 368 गावांचे नकाशे भारतीय सर्वेक्षण विभागाला सोपवण्यात आलेले आहेत। जिल्ह्यांमधील गावठाण जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्यात येत आहे। धुळे शहरामधील पांझरा नदीवरती तयार करण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलंय, तर दुसरीकडे महापालिकेच्या वतीनं मंजूर झालेल्या रस्त्यांचं कामही ठप्प आहे आणि त्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। नांदेडच्या बहादरपुरामध्ये मानार नदीवरील पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। दुरुस्तीसाठी गेल्या काही दिवसांपासून पूल बंद होता, पुलावरील वाहतूक सुरू झाल्यानं स्थानिकांना मोठा दिलासा मिळालाय। अहमदनगरच्या पाथर्डीमधील श्री क्षेत्र मोठा देवस्थानच्या नवीन विश्वस्तांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे। 19 नवीन विश्वस्तांमध्ये पाथर्डी इथल्या 2 नगर, पुणे आणि औरंगाबाद येथील 1 मोठे गावातील 5 विश्वस्त असून उरलेले 5 विश्वस्त हे पदसिद्ध अधिकारी आहेत। कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर जिल्ह्यात कुणबी जोडो अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानाची सुरुवात दापोलीतून झाली। कुणबी समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जातोय आणि त्याविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे। लातूरच्या निलंगामधील सोनखेड गावात एका वानरानं धुमाकूळ घातलेला आहे। या वानरानं 60 ते 70 ग्रामस्थांवरती हल्ला केल्यानं परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे। अकोल्याच्या अन्वी मिर्झापूर येथील शेत शिवारांमध्ये विषारी साप आढळून आला। सर्पमित्र प्रशांत नागे यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं। बीडच्या अंकुशनगर भागामध्ये चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे। या प्रकरणी बीड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
रत्नागिरीमध्ये मिरजुळे पाटीलवाडी भागातील गावठी हातभट्टीवरती शहर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी 40 लिटर गावठी दारू, 60 बॅरल आणि 12,000 लिटर केमिकल नष्ट करण्यात आलेला आहे. तसंच 24 वर्षीय आरोपीला ताब्यात घेतलंय. पुणे जिल्ह्यामधील शिरूर तालुक्यातील अण्णापूर इथे फटाके फोडण्यास मज्जाव केल्यानं एकावरती चाकून सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. वाशिममधील ठाकरे पक्षाच्या शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावरती जीवघेणा हल्ल्याप्रकरणी जिल्हा प्रमुख सुरेश मापारींसह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. औरंगाबादमधल्या लासूर स्टेशन इथे एकाच रुळावरती 2 ट्रेन आल्याचं पाहायला मिळालं, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर लासूर स्टेशन इथे कर्तव्यावरती असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिकंदराबाद इथे चौकशीसाठी बोलावण्यात आलं. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली, यात चालक किरकोळ जखमी झालेला आहे. महामार्गावरून धोकादायक पद्धतीनं ऊसाची वाहतूक केली जात असल्यानं पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अकोला रेल्वे स्टेशनवरती काचीकुडा एक्सप्रेस जात असताना एका महिलेचा अपघात झाला. महिला तोल जाऊन पडली, इतक्यात तिथे असलेल्या आरपीएफ जवानानं महिलेचे प्राण वाचवले. पुणे इंदौर महामार्गावरती अपघातांची मालिका सुरूच आहे. येवल्याच्या बाभुळगाव जवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालेला असून अजय परदेशी असं या तरुणाचं नाव आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या अहमदनगरच्या उड्डाण पुलावरती अपघातांचं प्रमाण वाढतंय. कधी गाडी घसरून तर कधी गतिरोधकांमुळे अपघात होत असून सार्वजनिक बांधकाम विभागानं याची दखल घेण्याची मागणी होती. पुणे खोपोली रस्त्यावरती कॉईल वाहून नेणारा कंटेनर उलटून झालेल्या अपघातात एक जण गंभीररित्या जखमी झालाय. वेगावरती नियंत्रण मिळवत असतानाच हा कंटेनर उलटल्याची माहिती मिळते. औरंगाबादेत शिक्षक सचिन महाजनला पोलिसांनी अटक केली आहे. जालन्याहून औरंगाबादकडे जाताना बसमध्ये त्यानं एका तरुणीची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बीड शहरामधील पंचायत समिती कार्यालयामधून चक्क इन्व्हर्टर संचाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावरती झालेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी ठाकरेंच्या पक्षाचेच जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांना अटक करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबर रोजी पौळकर यांच्यावरती भरदिवसा जीवघेणा हल्ला झालेला होता. अमरावतीमध्ये एका 60 वर्षीय महिलेवरती अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आरोपी विशाल नांदूरकरला अटक केलेली असून महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलेला आहे. वाहन कर्जाच्या नावाखाली बँक ऑफ महाराष्ट्राची 1,30,00,000 फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगाव शाखेत उघडकीस आला. या प्रकरणी बँकेच्या तत्कालीन 2 अधिकाऱ्यांसह 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सटाण्याजवळील जायखेडा परिसरामध्ये सुरू असलेल्या गावठी दारूचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. मामानस भाचीवरती अत्याचार केल्याची घटना घडलेली असून पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे. भंडाऱ्यामध्ये धावत्या कारनं अचानकपणे पेट घेतला. चालकाचा वेळीच लक्षात आल्यानं तो थोडक्यात बचावला, मात्र आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चाळीसगाव तालुका विधी सेवा समितीतर्फे नुकतंच मोफत कायदेविषयक माहिती शिबिर आयोजित करण्यात आलं. यात न्यायालयासह शासनाच्या विविध खात्यांतर्फे नागरिकांना मोफत माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आलं. न्यायमूर्ती एन के वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेल्या या शिबिराला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळी कार्यक्रमाच्या माध्यमातून आंबेडकरांचं संघर्षमय जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाईंदरच्या मेधाराय जर्मनीहून 24,000 किलोमीटरची बाईक राईड करत आपल्या घरी पोहोचल्या आणि स्थानिकांनी तिचं जंगी स्वागत केलं. यासाठी तिला 165 दिवस लागले. मेधानं आपल्या पतीसह हा प्रवास पूर्ण केला. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीकडून विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. आदिती तटकरेंनी यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देहूमधील रांगोळी कलाकारानं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये 8 किलो रंग वापरत दगडूशेठ गणपतीची आकर्षक रांगोळी काढलेली आहे. कृष्णा पांचाळ यांना ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 14 तास लागले. ही रांगोळी पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे.
तर गावाकडे घडलेल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. एकूण 15 नवीन विश्वस्तांमध्ये पाथर्डी इथल्या 2 नगर पुणे आणि औरंगाबाद येथील 1 तर मोठे गावातील 5 विश्वस्त असून उरलेले विश्वस्त हे पदसिद्ध अधिकारी आहेत. कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीनं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर जिल्ह्यात कुणबी जोडो अभियान राबवण्यात या अभियानाची सुरुवात दापोलीतून झालेली आहे. कुणबी समाजाचा केवळ राजकीय फायद्यासाठी वापर केला जातोय आणि त्याविरोधात जनजागृती करण्यात येणार आहे. गुजरातच्या आणि मुंबईमध्ये गर्जना केल्यानंतर आता मुंबईतले 2 ब्रेक नंतर आपण पाहताय गावाकडच्या बातम्या आणि आता पाहूयात उर्वरित घडामोडी. गोंदिया जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पारा घसरलेला असून जिल्ह्याच्या तापमानामध्ये 10 डिग्री नोंदवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेताना दिसतात. भाज्यांची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण होती आणि त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. गेल्या आठवड्यामध्ये 60 रुपये किलो दरानं विकली जाणारी भाजी 40 रुपये किलोवरती आलेली आहे. स्थानिक भाजीपाला बाजारात दाखल होत असल्यानं दर आणखी कमी होतील असा अंदाज आहे. औरंगाबाद शहरामध्ये गोवरचा धोका वाढताना पाहायला मिळतोय. जिल्ह्यामध्ये 3 अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतानाच आता आणखी 8 संशयित बालकं आढळून आली आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले जाणार आहेत. धुळ्यामध्ये वीज बिल वसुलीसाठी वीज जोडणी तोडल्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत. चालू थकीत वीज बिल भरूनही वीज वितरण कंपनी कारवाई थांबवत नसल्याचा आरोप शेतकरी करतात. शिर्डीमध्ये महसूल खात्यानं खडी क्रशर आणि वाळू बंद केल्यानं अहमदनगरमधील निळवंडे धरणाच्या कालव्याची कामं ठप्प झालेली आहेत आणि त्यामुळे खडी आणि दगडाचा पुरवठा सुरू करावा अशी मागणी निळवंडे पाटपाणी कृती समितीनं केलेली आहे. भिवंडी तालुक्यामधील रांजणोली नाका इथे कंटेनरमधील डी मार्टचा किराणा माल लुटणाऱ्यांचा 5 जणांच्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे. तर गुन्ह्यामध्ये वापरलेला टेम्पो, 2 दुचाकी आणि लुटलेला डी मार्टचा किराणा माल असा 10,75,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. टीव्ही आणि चित्रपट जगतातील कलाकारांसोबत फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसते आणि अशातच आता जुन्या महाभारत मालिकेत दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेते पुनीत इस्सार यांचीही फसवणूक होणार होती. त्यांचं ईमेल अकाउंट हॅक करून त्या माध्यमातून तब्बल 13,76,000 रुपये लाटण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता आणि या प्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी मालवणीमधून एका आरोपीला अटक केलेली आहे. या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. तर या बातमीपत्रामध्ये आता वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.